قالوا إنا لله وإنا إليه راجعون सारी रात सारा दिन जाग के मातमदारियां करने वाले मातमी इस थके टाइम थक के ना विखाणा तुसी सिर्फ वेख वेख के सुन सुन के थक पे ते जिन्हें आप 71 जनाजा चाया मैं बिस्मिल्लाह करा बारी सरकार जिन्हों अज दिन मजमून जाकिर ते जाकरी का इंतजार है उस बंदे का अपना नसीब एड़ी शहादत पढ़ाई वेंदी है तुसा शिया वास्ते नहीं ये सुन्नी बिरावां वास्ते पढ़ाई वेंदी है जो अहले सुन्नत आके सुनें जो साडे रसूल का पुत्र लोगां कुठा कहिंजे इजतमा रही में जगह की तंगी की वजह तो एक दूसरे नाल नाराज ना हो लड़ो नहीं कोई राह मंगे थे दे दे खसूसन कोई सुनी भी राह हो तो बेशक उन्होंने अगे आन दो जिथे पवे उन्होंने बैठन दो सुने उन्होंने पता लगे जो बिलावजा गलियां दियां लेके रोंदे नहीं वधे रसूल दे घर का बड़ा वड्डा नुकसान होया जी बहुत लंबी मजलस पढ़न दे मैं प्रोग्राम च नहीं इतना दस्ता 71 जनाजा कंड ते चा के थक होया गरीब आप ही जख्मी मुर्तजी जख्मी यही वेला ये बड़ा खूबसूरत वक्त किसी बुजुर्ग चुन के रखे जाए रखे अल्लाह उन्होंने दर्जात बुलंद करे जेडे आंदे हो मां शबीर दी तुहानू अजर दिन बहु जी सरकार यही वेला जुम्मे की अजान तो कुछ वक्त पहले जख्मी मुर्तज़ दिवाग हाथ च नपके मरियम करबला दे खैमे दी चोब ते जख्मी मत्था रख के बया दे अली दी तसी दी भिरा दा आखरी सलाम मरहबा 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 सिर्फ पुरसा भगवान जदों सारे दा हसीने ते आ गया मैं मौलाना छोड़ वैसा मैं कुरान की कसम है मेरा दा मुहर्रम नू कदी भी मिजाज पढ़न दे काबिल नहीं होया मातमिया मैं बड़ा औखा अपने आप से कंट्रोल करके मजलस पढ़दा अज कोई दिन है जाकरियां करन ते सुनन दा अज ते बावजी गलियां बाजारां च रौण वाला दिन है मैं पूरी रात भी जिथे जिथे जा सकदा मैं गरीब की नौकरी कीती है मैं पूरा दिन ही जिथे जिथे जा सकसा मैं मुकान दे साज मर भी जाइए तो साडा रोण घटे गरीब की कंध ते जनाजिया का भार ज्यादा है 71 लाश चा के थका होया गरीब बहन नू आख्या मेरा आखिरी सलाम बाबा जी चलो मारूफ रिवायत मुताबिक जिन्हां नाल टुरिया 9 भिरा 8 मारे गए 1 बच गया ते ओ प्यादा है मेरा आखिरी सलाम ओ बहना सौखा सुनिया उसी हक बनदा इन मातम कर दिया उच्चा रोई नहीं इस्तकलाल दी खालिक सही आजादी खैमे दे अंदर पया दी हुसैन अज दे दिन दा कानून है जेड़ा अज सलाम करके जांदा है वह वापस नहीं आंदा हुसैन आना तू ही कोई नहीं मैं पता है बाहर सलाम न कर जरा अंदर आ फरमाया लिया मैं अंदर जरूर आंदा पर मेरिया बड़िया मजबूरियां ने हुसैन तू मजबूरियां दस मैं इलाज करा मैं बतूल दी धीआ बाजी सरकार मुकान चलो मैं मुकान दा पहला जुमला पिया पढ़दा हुसैन पिया दिन अगे जदों मैं थोड़े सलाम करावा मेरी ये हालत नहीं आती जड़ी अज है 5 कदम दे फासले तू अब्दुल हनूक तीर मारे वो तीर लगे मेरी पेशानी
ਉਹ ਤੀਰ ਤੇ ਮੈਂ ਕੱਢ ਲਿਆ ਤੇ ਚਸ਼ਮੇ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਰੱਤ ਪਈ ਲੁੜਦੀ ਹੈ। ਮੈਂ ਤਾਂ ਇਸ ਹਾਲ ਵਿੱਚ ਅੰਦਰ ਆਵਾਂ ਤੇ ਮੇਰੀ ਧੀ ਮੈਨੂੰ ਵੇਖ ਕੇ ਮਰ ਵੰਜੇ। ਉਹ ਮੇਰੀਆਂ ਮਾਵਾਂ ਬਹਿਣਾ ਬੈਠੀਆਂ ਆਲੀਆ ਪੇ ਫਰਮੈਂਦੇ ਹੁਸੈਨ ਤੁਸੀਂ ਹੁਣ ਤੱਕ ਅਜ਼ਮਾਈ ਆਪਣੀ ਫੌਜ, ਹੁਣ ਤੁਹਾਡੀ ਫੌਜ ਮੁੱਕ ਗਈ ਤੇ ਮੇਰੀ ਫੌਜ ਦਾ ਇਮਤਿਹਾਨ ਸ਼ੁਰੂ ਹੋਏ। ਤੁਸੀਂ ਤੇ ਆਉਂਦੇ ਹੋ ਮਰ ਨਾ ਜਾਵਣ, ਜੇ ਤੂੰ ਆਖੇ ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਚੋਂ ਤੇਰੇ ਵੱਲ ਵੇਖ ਕੇ ਉੱਚਾ ਰੋਵੇ ਹੀ ਕੋਈ ਨਾ। ਜੇ ਤੂੰ ਆਖੇ ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਚੋਂ ਤੇਰੀ ਜ਼ਿਆ ਵਾਹ ਭਾਈ ਵਾਹ, ਵਾਹ ਭਾਈ ਵਾਹ, ਆਫਰੀਨ ਮਰਹਬਾ ਜਰੋਕਮ ਅੱਲਾ। ਇਹ ਰੋਸ਼ਨੀ ਨਹੀਂ, ਮੈਂ ਵਾਅਦਾ ਕਰਨੀ ਆ ਤੂੰ ਅੰਦਰ ਤੇ ਆ। ਆਲੀਆ ਦੂਜੀ ਮਜਬੂਰੀ, ਪਹਿਲੇ ਜਦੋਂ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਖੈਮੇ ਆਵਾਂ ਵਾਗ ਨੱਪਣ ਵਾਸਤੇ, ਕਿਦਾਂ ਅਕਬਰ, ਕਿਦਾਂ ਕਾਸਿਮ, ਕਿਦਾਂ ਮਾਉਨ, ਕਿਦਾਂ ਮੁਹੰਮਦ, ਕਿਸੇ ਪਾਸੇ ਅੱਬਾਸ। ਹੁਣ ਮੈਂ ਇਤਨਾ ਗਰੀਬ ਹਾਂ, ਮੇਰੇ ਮੁਰਤ ਜਿਸ ਦੀ ਵਾਗ ਨੱਪਣ ਵਾਲਾ ਕੋਈ ਨਹੀਂ। ਜਦੋਂ 10 ਮੁਹਰਮ ਦਾ ਦਿਨ ਢਲ ਜਾਵੇ ਬਾਬਾ ਜੀ, ਜ਼ਰਾ ਸਰ ਚਵੇ ਸੱਯਦ, ਮੈਂ ਤੁਹਾਡੀ ਮਿੰਨਤ ਪੇ ਕਰਦਾ ਆਲੇ ਮਦੀਨੋ, ਮੈਂ ਹੱਥ ਬਧੀ ਖਲਾ ਅੱਜ 10 ਮੁਹਰਮ ਦੇ ਦਿਨ ਮੀਆਂ ਕਾਦਰ ਬਖਸ਼ ਪੁੱਤਰਾਂ ਦੀ ਹਯਾਤੀ ਹੋਈ, ਜਾਈਆਂ ਦੇ ਕਾਜੋ ਨਹੀਂ, ਦੁਆ ਕਰ ਸਕਦਾ, ਦੁਆ ਕਰਕੇ ਜਾ ਰਿਹਾ। ਜਦੋਂ 10 ਮੁਹਰਮ ਦਾ ਦਿਨ ਢਲ ਜਾਵੇ ਜ਼ੁਲਜਨਾ ਦੀ ਵਾਗ ਕਿਸੇ 4 ਸਾਲ ਦੀ ਸੈਯਦਜ਼ਾਦੀ ਨੂੰ ਨਾ ਪਾਈ ਕਰੋ। ਇਹ ਸੁਨਤ ਕਦੋਂ ਬਣੀ ਹੈ? ਜਦੋਂ ਹੁਸੈਨ ਆਖਿਆ ਨਾ ਵਾਗ ਪਕੜਨ ਵਾਲਾ ਕੋਈ ਨਹੀਂ। ਜਿਵੇਂ ਕੰਢ ਪਿੱਛੇ 4 ਸਾਲ ਦੀ ਬਤਰੀ ਖਲੀ ਆਈ, ਆਲੀਆ ਦਿਨ ਜਾ ਵੰਜ ਬਾਬੇ ਤੂੰ ਘੋੜੇ ਦੀ ਵਾਗ ਨੱਪ ਲੈ। ਪਰ ਅੱਜ ਹੁਸੈਨ ਦੀ ਧੀ ਬਣ ਕੇ ਨਹੀਂ, ਮੇਰੀ ਫੌਜ ਦਾ ਸਿਪਾਹੀ ਬਣ ਕੇ ਬੰਨ। ਹਾਂ ਜਲਾਲਪੁਰ ਭੱਟੀਆਂ ਲਿਆ ਹੁਸੈਨ ਦੀ ਧੀ ਦਾ ਮੁਹਰਮ ਇਹੋ ਵੇਲਾ, ਖੈਮੇ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਸੱਜਾ ਹੱਥ ਮੱਥੇ ਤੇ, ਖੱਬਾ ਉੱਤੇ ਕਰਕੇ ਆਦੀ ਅਕਬਰ ਦਾ ਤੱਸਾ ਬਾਬਾ, ਘੋੜੇ ਦੀ ਵਾਗ ਮਹਿੰਦੇ ਭੈਣਾਂ ਰਾਹ ਪਈਆਂ ਵੇਖੀਆਂ ਨੇ। ਸ਼ਾਬਾਸ਼ ਆਫਰੀਨ ਮਰਹਬਾ ਅਜਰਕੁਮ ਅੱਲਾ, ਅਜਰਕੁਮ ਮਿਨ ਸੈਯਦਾ। ਮੁਕਾਨ ਦੇ ਲਓ, ਸੁਣਦੇ ਪਿਆ ਨਾ ਹੁਣੇ ਕਿਬਲਾ ਪਿਆ ਦੇ ਹਨ, ਜੋ ਹੁਸੈਨ ਦੇ ਹਿੱਸੇ ਦੀ ਇਹ ਆਖਰੀ ਮੁਕਾਨ। ਮਤਾ ਸਮਝੋ, ਇਹ ਸ਼ਹਾਦਤ ਪੜੀ ਸੀ ਤੇ ਮੁਹਰਮ ਮੁੱਕ ਵੈਸੀ। ਲੈ ਆਓ ਕੁਰਾਨ, ਮੈਂ ਸਰ ਤੇ ਰੱਖਦਾ ਬਿਰਾ ਦਾ ਢੱਲੀ ਪੇਸ਼ੀ ਵਾਲੇ ਮੁੱਕਣੇ, ਬਹਿਣ ਦਾ ਮੁਹਰਮ ਦੀਗਰ ਸ਼ੁਰੂ ਆਉਣਾ। ਬਿਰਾ ਦਾ ਮੁਹਰਮ ਸੌਖਾ ਹੈ, ਬਹਿਣਾ ਦਾ ਮੁਹਰਮ ਔਖਾ ਹੈ। ਬਿਰਾ ਦੇ ਮੁਹਰਮ ਵਿੱਚ ਮਰਦਾਂ ਦੀ ਜੰਗ ਮਰਤਾਂ ਨਾਲ ਏ, ਬਹਿਣ ਦੇ ਮੁਹਰਮ ਵਿੱਚ ਮਸਤੂਰਾਂ ਦੀ ਜੰਗ ਬੇਗੈਰਤਾਂ ਨਾਲ ਏ। ਜੀਓ ਪਏ ਸੈਯਦਾ ਰਾਜ਼ੀ ਹੁੰਨੇ। ਮੈਨੂੰ ਇਸ ਤੇਰੇ ਦੇ ਮਾਹੌਲ ਵਿੱਚ ਬਾਬਾ ਜੀ, ਮੈਨੂੰ ਇਤਨੀ ਤਵੱਕੋ ਨਾਈ, ਕਿਤਨਾ ਕਿ ਮੈਂ ਪੜ੍ਹ ਸਮੇਂ ਨਹੀਂ ਜਾਣਦਾ, ਪਰ ਮੈਂ ਚਾਹੁੰਦਾ ਇੱਕ ਵਾਰੀ ਹਰ ਬੰਦਾ ਹਾਏ ਕਰਕੇ ਉੱਠੀਵੇ। ਇੰਝ ਕੋਈ ਨਾ ਆਖਿਆ ਜੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਸ਼ੁਗਲ ਆਈ, 4 ਵਕਤ 'ਚ ਇਕੱਠੇ ਹੋਏ ਨਾ ਅਤੇ ਬਾਅਦ ਚੁੱਪ ਕਰਕੇ ਉੱਠ ਕੇ ਟੁਰ ਗਏ। ਜਦੋਂ ਬੰਦਾ ਉੱਠੀਵੇ ਤਾਂ ਪਤਾ ਲੱਗੇ ਸ਼ੁਗਲ ਨਾਈ ਹੈ, ਜਨਾਜ਼ਿਆਂ 'ਤੇ ਗਏ ਹੋਏ ਹਨ। ਕਿਬਲਾ ਪਿਆ ਦੇ ਨਾ ਹਾਂਜ ਪਹਿਨ ਲਓ, ਉਂਝ ਹਾਂਜ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ ਤਾਂ ਦਿਲ ਦੀ ਅੱਖੀ ਕਰ ਬਲਾ ਲੈ ਵੰਨ। ਵੇਖ ਲੱਕੋ ਦਕਸਾ ਰਾਏ, ਕਿਦਾਂ ਕਾਸਿਮ ਦੇ ਟੁਕੜੇ ਖਿੰਡੇ ਪਏ ਨੇ, ਕਿਦਾਂ ਅਕਬਰ ਦਾ ਜ਼ਖਮੀ ਸੀਨਾ ਹੈ, ਕਿਦਾਂ ਅਸਗਰ ਨੂੰ ਤੀਰ ਲੱਗੋ ਹੈ, ਕਿਦਾਂ ਅਬਾਸ ਦੇ ਬਾਜ਼ੂ ਕੱਟੇ ਪਏ ਨੇ, ਕਿਦਾਂ ਵੱਜਦੇ ਘੋੜੇ ਤੂੰ ਆਲੀਆ ਦਾ ਵੀਰ ਲਹਿ ਪੀ ਆਏ। ਅੱਜ ਤਾਂ ਸਿਰਫ ਦਿਲ ਦੀ ਅੱਖੀ ਨਾਲ ਭਾਈਜਾਨ ਕਰਬਲਾ ਵੇਖਣ ਦੀ ਦਿਹਾੜ ਆਈ। ਲੋਕਾਂ ਦਾ ਗਲਤ ਨਜ਼ਰੀਆ ਹੈ, ਜਦਾਂ ਮੁਹਰਮ ਨੂੰ ਬੰਦੇ ਰੋਂਦੇ ਨਹੀਂ, ਥੱਕ ਪਾਉਂਦੇ ਨੇ। ਕਿਹੜਾ ਥੱਕਾ ਬੈਠਾ ਹੈ? ਹਰ ਬੰਦਾ ਨਹੀਂ ਮਾਤਮ ਬੈਠਾ ਕਰਦਾ। 5-7 ਲਫ਼ਜ਼ ਕਿਬਲਾ ਮੈਂ ਤਾਰੀਖ ਦੇ ਹਵਾਲੇ ਕਰਨੇ ਨੇ। ਇੱਕ ਹੱਥ ਹੈ ਸਨੋ ਸੀ ਜਿਹੜਾ ਸੀਨੇ 'ਚ ਨਾ ਆਵੇ। ਹੁਸੈਨ ਤੂੰ ਧੀ ਵਾਗ ਮੰਗੀ, ਸਰ ਤੇ ਹੱਥ ਰੱਖ ਕੇ ਆ ਦਿਨ ਅੱਜਾਂ ਤਾਈਂ ਬਾਹਰ ਨਾ ਆ। ਅਜਾ ਤੇਰੇ ਬਾਹਰ ਆਵਣ ਦੇ ਚੋਂ ਕੁਝ ਵਕਤ ਬਾਕੀ ਹੈ। ਜੇ ਮਾਤਮ ਤੇ ਜੁੜ ਗਏ ਉਹ ਤਾਂ ਧੀ ਨੂੰ ਚਾਹ ਕੇ ਹੁਸੈਨ ਅੰਦਰ ਆਏ। ਮੈਂ ਅੱਖਾਂ ਨਾਲ ਮੌਲਾਨਾ ਰਿਵਾਇਤ ਪੜ੍ਹੀਏ, ਜਦੋਂ ਬਹਿਣ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਿਰਾ ਆਏ, ਦਾੜੀ ਚ ਖੂਨ ਇਹਨੇ ਫਿਰ ਡਾਂਦਾ ਹੀ, ਜਿਵੇਂ ਆਸਮਾਨ ਤੋਂ ਜ਼ੋਰ ਦੀ ਬਾਰਿਸ਼ ਲਾਉਂਦੀ ਹੈ। ਜਿਹੜੀ ਪਾਲਣਾ ਹੀ ਇਸਦੀ, ਅੱਲਾ ਜਾਣੇ ਐਡਾ ਜ਼ਖਮੀ ਵੇਖ ਕੇ ਮਿਲੀ ਆ। ਆਲੀਆ ਵਿਛਾਈ ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਅੰਮਾ ਦੀ ਪਾਕ ਰਿਦਾ। ਹੁਸੈਨ, ਮੈਂ ਇਮਾਮਤ ਦਾ ਮਕਸਦ ਸਮਝਣ ਵਾਲੀ ਮਸਤੂਰ ਹਾਂ। ਰਸੂਲ ਦਾ ਪੁੱਤਰ, ਤੇਰੇ ਸਜਦੇ ਦਾ ਵੇਲਾ ਕਰੀਬ ਏ, ਪਰ ਜ਼ਰਾ ਮਿੰਨਤ ਲਾ, ਇੱਕ ਵਾਰੀ ਬਹਿਣ ਦੀ ਚਾਦਰ ਤੇ ਬਹੁ। ਫਿਜ਼ਾ ਦੀ ਤਲਵਾਰ ਦੀ ਚੇਕ ਨਾਲ ਬੜਾ ਔਖਾ ਬੈਠਾ ਏ। ਹੁਸੈਨ ਬੈਠੇ ਨੂੰ ਬਹਿਣ ਆਖਿਆ, ਜਿਵੇਂ ਬਾਣ ਦੀ ਮਿਹਰਬਾਨੀ ਕੀਤੀ ਏ, ਜ਼ਰਾ ਹੱਥ ਚਾਹ। ਹੁਸੈਨ ਜ਼ਖਮੀ ਹੱਥ ਚਾਹੇ ਨਾ, ਹੱਥਾਂ ਦੀਆਂ ਉਂਗਲੀਆਂ 'ਚ ਖੂਨ ਪਿਆ ਡਾਂਦਾ। ਬੀਬੀ ਆਦੀ ਫਾਤਿਹਾ ਪੜ ਚਾਹ, ਇਹ ਅਕਬਰ ਦੀ ਮੁਕਾਣ ਈ।
دیگر لے ماں ملن آسی آئین نا کھے میں اکبر کن کہیں نا پرچایا واہ بھائی واہ ان بڑھاؤ کربلا ان بڑھاؤ کربلا مولانا مکان چلو ساڑے تو سید اس قرآن دی آیتاں اج دا محرم دا دن میرے سر تے بانی عشر محرم میں پھرا سدے محرم اج دا محرم منبر تے کھلوتا امام حسین دا آزاد آ رہے او علم تک کھلوتے بیٹھے مرد عورت مستور جڑا امام حسین دے ذکر وچ ریاکاری کرے کتے دا پترے نہ اے جہان ہے نہ او جہان ہے اس علم تے بیٹھے ایک واری سید میں تین اٹھاونے ریاکاری واسطے نہیں مکان جلن واسطے جو اسا مکان دے بنایا تے جنہ جلنی آئی او مصروف ہیں جلے میں ممبر چھوڑن والا ہوسا میں تینوں ٹھہسا مگر دکھاوے واسطے نہیں صرف اپنی مکان توں ساڈی مکان اپنی زخمی دادی تائیں پہنچا چھوڑے بندہ جمیا شیعہ دے گھر دا محرم مجلس چایا تھی دی ہائے نہیں نکل دی بہن بھرا رل کے چادر تے بیٹھے نہ جان راج گلاں نہ نے کیتیاں یا جنہاں دی عباس دی زندگی اچ صرف خیمے ال ویکھن دی جرات نہ آئی انہاں چوں ایک بے غیرت دروازے تے آ کے اچا بولیا ہے ابن سعد پیادا ہے حسین پتر مارے گئے نہیں بھرا موقع نہیں فوج ختم ہو گئی ہے بچیا ہے ہی کوئی نہ مستوراں دے اولے نہ باو بھائی قادر بخش میاں صاحبان بانیاں نے عشر محرم میں سنی بھراواں نوں دسن لگا جو حسین پردا ہائی مجبور کوئی نہیں صرف تیرے تائیں کلمہ پہنچاون واسطے اللہ نال کیتا ہے وعدہ حسین نبھایا ہے میں دسن لگا حسین کتنا فرد آئی دشمن دروازے تے اچا بولے آئے فضا دیے جیڑا لازا پہلے تلوار دی ٹیک نال اوکھا بیٹھائی وہ بجلی دی کار تڑے پہ کے چادر تو اٹھے آئے جوانی مانے میرے الویکھنے بابا جی میں 70 پیے پڑھ دا تڑے پہ کے اٹھے فضا دیے جتنا خون بدن اچ بچ گیا یہ سمٹ کے چے رہتی آیا ہے اکھی حسین دیا سرخویاں نا اللہ دے عرش تو آئی ہوئی تلوار حسین بے نعام کر کے علم کی تیئے مریم میں کربلا دے خیمن علی مرتجز دی واغ الٹیئے کسے دے چڑا من دا انتظار نہیں کیتا نیزے دی ٹھیک نال اچھل کے زینے چائر حسین زینے چائر جڑا بندہ دا دے ہڑیا چہائے نہیں کر سکیا حسین واغ چاہیے گھوڑے قدم چاہن دو پیر گھوڑے دے کنات دے باہران دو اندران واغ چھل کے ترائے دفعہ حسین ڈٹھے آسمان آلے پاسے ترائے دفعہ ڈٹھے بینہ دے خیام آلے پاسے آسمان دے خیام آلوے کیا دن یا رب ہے مسافر کا یہ گھر تیرے حوالے مرحبا 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 اجرکو من اللہ چلو مکان بابا جی چلو سید مکان امتیا تو پتر جی تھوڑے جی مائک تک کھلے ذرا میں کوشش کرا میں تھوڑی جی محنت ہور کرا رو سارے پین پر میں چاہنا ہر ہاتھ سینے تے آوے یا رب ہے مسافر کا یہ گھر تیرے حوالے کوئی بیمار کوئی خستہ جگر تیرے حوالے مظلوم کا بیمار پسر تیرے حوالے یہ تیرے ہی دریا کے گوہر تیرے حوالے اپنی ساریاں امانتا اللہ نو سونپ کے حسین آئین مقتل چھے مقتل سدین دن عام عرف عام جو اس جانو جتھے حسین لاشائیں کٹھیاں کی تھیاں انجے مقتل ہیک نائی کوئی 5 میل تھے کوئی 9 میل تھے کوئی 3 میل تھے کوئی 1 میل تھے مقتل گاہ ہر کچھانا لے دی وکری وکری آئی اکٹھیاں گنجے شہدہ آئیچ لاشائیں دے کول کھلو کہ حسین زمین اچھ مارے ہے نیزہ نیزہ زمین اچھ گاڑ کیا دن ابن سعد تیرا غیرت نال سانگا کوئی نہیں تیرا شرافت نال رشتہ کوئی نہیں میری ہاں بہنہ اجڑ گئی ہم ترائے گھنٹے ہیں میں تسلی دے من گیاں ہائے کر دے ہو تین کے سمجھے میں اکبر جائے پتر مرا کے زندگی ودا بچائے نہ تین کے سمجھے میں عباس جائے براد بعد زندگی ودا منگ دا میں تسلی دے من گیاں تو دارتے اچھا بولے تین میں مجبور سمجھے آنکھ اپنی فوج نو ٹھڑا پانی پی من اپنے گھوڑے نو پیوا من میرے تے کرن حملہ میں چینا باب علی والی تلوار ایک نیزہ میں لائے مقتل چھے دو جاؤ کوفہ دے راہ تے 9 میل دور بنج لینا نخائلہ تے انہ 9 میلنچ میں بنینا نیزے نال خات جتنے تائیں تلوار میرے ہاتھ تھے چھے تیرا ایک فوجی جیندہ انہ 9 میلنچ سجیوں کھپے تا گزرے میں علی دا پترا واہ بھائی واہ واہ بھائی واہ واہ بھائی واہ
इजाजत है चाचा जितने बुजुर्ग बैठे हो मैं बुजुर्गों का हिस्सा सुनाई जिम्मे बुजुर्ग तारीख पढ़ दिया। हुसैन ऐलान किया फौज तैयारी शुरू की, घोड़े पानी पीवन लग पे, फौजी तलवारा साफ करन लग पे। उदो हुसैन तैयारी की, आदन मेरे साथी होशियार। वाह भाई वाह। बाबा जी तुसी चे जवाब दियो, केड़ा साथी पुत्र बच गए? कोई मददगार, कोई संगती, कोई बिरा, एक तलवार ते दूजा जंदी शबी है। आज तक शबी बना के जिदे सोंभ वदे चुमदे हो, दूजा मोर तजेज मेरा सुननी विरास आइंजे आज तक पैर नहीं वदे चुमदे आतन वजह दसा। पहले हुसैन तलवार नु आखे मेरा दावा सुने, अल्लाह दी हुज्जत दे हाथ च लोहा बोले ते लोहे च आवाज आई है बर के गजब इलाही की, मैं रिश्तेदार हूँ, मैं अल्लाह दे कहर दी बिजली नाल ताल्लुक रख दिया। हुसैन आ दिन चुप क्यों है, लोहा प्या दे असगर की कबर खोद के, मैं शर्मसार हूँ। मैंने अकबर दे कातल ते चलायो आ मैं थू पुत्रा दिया कबर। वाह 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 वाह, मरहबा मरहबा। अजरको मिनल सैयद, अजरको मिनल हुसैन। थोड़ी जी जी मैं नौकर, असगर की कबर खोद के, मैं शर्मसार हूँ। थकावन मकसद नहीं, मुकान मकसद आई, मुकान हो गई। मौला तुसे चाहो तसे ही मैं अली दे खैबर दे हमले याद दिवाई, मैं खंदक बीरे अलम लोगन भुला देवा। फिर रखिया ने मोर तजेस दी गर्दन ते हाथ हैवान। तू दसै ते जख्मी है, साथ निभा सकता है मेरा दावा सुने, बाज सकते हैं या मैं ले आवा। गर्दन वला क्या दे, हैवान होने वाली ताकत मुक गई, बस हिको ताकत बाकी है, मैं किसी का कर्जा ला हमने। हुसैन आते न कहंदा कर्जा केड़ा कर्जा, मुर्तजे दादा मदीना शहर आई, जुम्मे दा दिहाड़ाई, तुहाडा ही बचपन आई, मेरा ही बचपन आई, तुसा पहली दफा मेरे ते सवारी कीती आई। जदा तुसा लथे आए तुहाडी मां आखे आई, गोडी भी ला पासा भी ला। वाह भाई वाह भाई वाह, आफरीन मरहबा। मैं गोडी भी लाई आई ते पासा भी लाई आई, जदा तुसा ले गया ना उसने थोड़ी अम्मा हाथ वधाया न, ते फरमाया ने मुर्तजेज जाओ ही खा ते चादर ही सुजान। मत्ता कोई वेला आवे मेरा हुसैन निकला होवे, हर कोई छोड़ वने तू न छोड़े। वाह 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 मरहबा। बह करो भाई न्याज हुसैन, बह करो होशियार करके। फिर मकतल वेख क्या दिन तुसा की, सारा दिन जंग मैं दिती है दाद, हुण मेरे रोवे मेरे लड़न दा वेला आया है, तो तुहाडे च दाद देवण वाला कोई नहीं। लाशां तड़पियां ते दर तू आवाज आई है मोया नू न मार, लाशां तू दाद न मंग, दाद देवण वास्ते छे बहना दरवाजे ते आ गई। हुसैन तू हमला कर, मैं वेखा तो सही हाश भी लड़दे की मैं। पहला हमला किया है, तलवार चलनी शुरू हुई है, अल्लामा अल हफीज दी आवाजन। बाबा जी जड़े दरिया इस ढठे पैनो पानी पै मंगदे, सर कट कट के हवाए च पै उठते, दामी देस वेले दा सदका उतने ताई मातमी नु मौत ना आवे, जितने ताई करबला ना जावे। जड़े करबला दे जवारो, करबला तू अली दी कबर है पूरे 45 मील, एडा वड्डा हमला हुसैन कीता है 45 मीला ते प्यो दी कबर ते वन घोड़ा रोकी है, घोड़े तू लैके अली दी कबर ते हाथ रखिया। दिन नबिया का मुश्किल कुशा बाबा, ओ खैबर शिकन बाबा, बाबा मुहम्मद तू दुआ लेके ठंडा पानी पी के खैबर फतेह करना सौखा है। बाबा अकबर ते कासिम दे जनाजे जाके, धिया ते भैणा दे वैण सुन के, पुत्रा दे कातला नाल लड़ना वड़ा औखा है। आफरीन मरहबा, अजरकुम अल्लाह अजरकुम अल्लाह। अगले लफ्ज ते बाबा जी मजलिस मुकम्मल हो वैसी, अगले लफ्ज ते मेरा वादा है सुन्नी बंदे हुणे तुहानू पता ही ना लग सी थे सुन्नी केड़ा है ते शिया केड़ा है। अलिया दिन मन गया तू हर किसी तू वड्डा बहादुर है, पर पिछा वाल धी गुलेंदी वधी आई,
सहराए जवानवान बहन तलाश पई करेंदी आई घोड़े ते बैठे दूजा हमला अलकमा का किनारा हुसैन लड़दे आंदे आं या लड़दे लड़दे कलाई च एक हाथ आया है लफ्ज पढ़ छोड़ा हुसैन नु पता ही हाथ कहंदे बाबा जी हाथ दे उत्ते एक निशानी आई जांदा हुसैन चशमदीद गवाह हाथ सुजान के बया देना अम्मा ओ मेरी उम्मत दे दरबार चो झिणका जल के खाली वली होई अम्मा ओ मेरी जख्मी हाथ आली अम्मा औखे वेले मेरा हाथ न पिया क्यों इने बीबी आदन हुसैन लड़दा वदाए जांग लड़दा रमे पर एक सवाल दा जवाब दे अम्मा हुक्म फरमाया जेड़ी सामने लाश है लाश कहंदी है लाश अल वेख क्या दे अम्मा मेरे अलम अले फिरा अब्बास दी लाश है बीबी आदन तू तलवार चले न लाश कई कई गज उठींदी है ते मैं ना दे पुत्र तू पुछदे हो इंज लड़न आई मैं हाथ मलेंदा क्यों टर गया इंज तलवारा चलावणिया है अकबर जाए पुत्र को हा के रेत ते क्यों समाए इंज धड़ करो मातम अल्लाह मान छड़ देवा मियां कादर बाप बाबा जी छड़ देवा या एक मुकान और पढ़ा चा दो लफ्ज और पढ़ा इस थके माहौल च एक जुमला जंग दा पढ़ एक शहादत दा चपड़ा ए है बहन मेरा दी मेहरबानी यकीन सिर्फ हुसैन दी खाली वली होई मां ते रख तेरा पुरसा जाने ते हुसैन दी जख्मी मां जाने तुसा पुरसा झल लिया ना दे लिया हुण एक मिनट साई कटो ते मैं लफ्ज आखा मां आखे हुण मेरी झोली दा असर विखा तलवार न्याम च पा गया ते ना खो प्यो दी उम्मत नु जिवें कोई मारे मैं हाथ ना चासा दुश्मन बुए ते उच्चा बोले हश विखाउन दा जला लाई हुण मैं किसे नु कुछ नहीं आद आखो प्यो दी उम्मत नु जिवें किसे दा दिल ले इन मैं ना मारे जदा तलवार न्याम में चाई जड़े भज गया नो वलण लग पैन हर कोई मारन आला इकल्ला रसूल दा पुत्र मरी मना ले बाबा जी सात आठ कदम नेड़े आके खोली बेगैरत पासे च नेजा मारिया है आज दा मुहर्रम लुका के नहीं पढ़ना हाथों तलवार छुटन लग गई मां दी सुन्नत हुसैन अदा की या गर्दन च तीर लग गए ए तीर अजा नाने कढ़िया या तीर सीने च लग गए जख्म वध दिया है हुसैन जीन तो ढलदा आया है बुजुर्ग जाकर लफ्ज दे गए 53 मिनट दी कोशिश दे बाद करबला दी तत्ती रेत नु मां दी झोली समझ के गरीब लै बैठा है वाह 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 सड़क आले ही मातम कर दे पैन भाई गलियां बाजार आले ही मातम करो पता लगे तू सा जनाजे ते गया है दो लफ्ज होर ही पढ़दा जी बंदे आदन 17वें कदम ते पता लग गए मुर्तजे नु पहले कदम ते पता से लह गई है मुर्तजे पीछा वाले है मत्था पैरां ते रख क्या दे मेरी गलती आई या तुहाडी मर्जी आई फरमाया तू क्यों देर नाल वले आदे मौला त्रिखा पिया भजदाम मेरा दिल आई तुहाडी अम्मा दा कर्जा लहावां तो नाने दी कबर ते पहुंचावां आदर मदीने वन के करना है ओ वेख टिब्बे ते नाना ताज लहा के रोंदा खलोता है आदे वत नजा फादा है हुण मेरे नाल ना जदा मैं बाबे दा सलाम कर रहा हां आओ मेरी जीन ते आओ उसने बाबा जी गोडी भी लाई है पास ही जमीन ते ला के आदा जीन ते चढ़ाओ तुन बहना कोल छोड़ा मां आ दिन मैं हुण गया त खैमे नु लोट मेरे वेध्या पै वैसी खैमे ही नहीं मजना हुणे मेरी बहन तिल्ला जैन बिया ते पहुंच मजना है मैं वेंदा किदा ही नहीं आदे मौला मैं कर्जा ला हमने मिन्नत लाओ किदा ही तो मेरे नाल टो रहो हुसैन आदन वाजी में पासा लाए इता भी मैं चाड़ता ना सकदा इससे हालत च मैं पहना तेरी गर्दन च पावा तू मैंने कुसन तो पहले एक बारी अकबर दी लाश ते लईवान वाह भाई वाह वाह भाई वाह वाह भाई वाह वाह भाई वाह साई कढ़ लई ने मौलाना आखिरी नतीजा देवा ते सलाम करके जावा कोई जाकरी आज दे दिन नहीं मनावनी तुसा हक अदा कर छोड़े दा मुहर्रम शहादत सुनन दा सड़क बाजार गली डेरे ते इन्हें रोना ही दुनिया नु पता लगे सिर्फ इमाम बार गांव च नहीं है गलियां बाजार च ही रोंदन
तुसा दुनिया नूं सबूत दिता जो तुसा हुसैन दे हकीकी आज़ादार हो। हुण करो मातम दी तैयारी। मुसलमान कुरान पढ़ पढ़ के तीर रसूल दे पुत्तर नूं मरेंदे न। बाबा जी हैवान भाज भाज के वधा चलेंदा है। पहले एक पासों चक्कर लैंदा रहा, जदा ए पासा तीरां नाल पुर हो गया है, वत दूजे रुख ते चक्कर लावने शुरू किते। जदा दुआ पासे तीरां दे पर बन गए, रोले हुसैन आखे ओ जुल जना आफरीन ओ परां वाला। ए तां अज तां शबीह जुल जना सदें दे तीरां दे पर बन गए। बाबा जी नावा चक्कर मुड़ तजेज पिया लैंदा ई, कन्ना ते कोई आवाज आई, इस पैरों ते मत्था मार के आ दे, मैं भुलदा या थोड़ी धी दे रोवण दी आवाज है। वाह भाई वाह, वाह भाई वाह, वाह भाई वाह। आखिरी लफ्ज है मेरा, मैं छोड़ के मिंबर जा रहा। बाबा जी हुण जरा तुसा खड़े हो जाओ। सैयद तुहानू इसे दादे दे तस्से मरीमन दे वास्ते जरा इत्थे मिंबर दे नाल आके खड़े हो जाओ। तुहानू मैं देवणी है मुकान जख्मी दादी दी। आजादारां च कोई बंदा ना उठीवे, मजलिस रियाकारी शुमार ना होवे, सारे आजादार बैठे रहो। सिर्फ सैयद नूं मैं तां खला रहा है, जो दामी दे मुकान जलना इन्हां दा हक है। हुसैन आ दिन हा पुप्पी तू पुछ के मेरी धी आंदी पई है। मौला वत कातलां दी भीड़ है, इजाजत दें दे तुहाडी धी नूं मैं रलावां। हुसैन आ दिन हा वंज गिना पैरां दे असुंभा नाल फौज हटाईएस। फौज हटा के राह बना के आ दया हुसैन दी धी मेरे पिछे टुरदी आ। बाबा जी कदम एक चाहिंदा है, वत मुड़ के आ दया काई तकलीफ तां नहीं आई। वत कदम एक चाहिंदा आ दया हुसैन दी धी किसे मारिया तां नहीं। वाह भाई वाह, मरहबा अजरकुम अल्लाह। नौ कदम मुर्तजेस जायन या एक बेगैरत मुर्तजेस दी गर्दन च नेजा मारिया है। मुर्तजेस जमीन ते डटा है, हुसैन दी धीआ दी तू लगावां बाबे ताई पहुंचण जाने ते मैं यतीम जाना। मुर्तजेस जने होया राह तू हटिया है। एक चिट्टी दाढ़ी आले शामी नु हुसैन दी धी आखिया है, किदाई मेरा बाबा पिछई। शामी याद है तेरे बाबे दा नां के वे। बीबी याद ये हुसैन लफ्ज़े हुसैन आए से राह दसे मिट्टी के छन पई। हाथ बन के याद ये मार तलिए हुण त दसा किदाई मेरा बाबा। मातम करो हाय हुसैन, इना को इना मोहम्मद दी धी नहीं मारिया, इना हुसैन दी धी नहीं मारिया। मौलवी साहब पया देने ना हुसैन दी धी नु ही मारिया, इना मोहम्मद दी धी नु ही मारिया। करबला दे जंगल च 4 सालां दी हुसैन दी धी नु सकीना समझ के नहीं बतूल समझ के तमाचे मरे मेरे मातम ए हुसैन। ओ कर ले मुंह दा मातम ओ कुत्ते सकीना ने मारिया। मरवा दे किसे कुत्ते मारे।